हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्लॉग आहे 14 एप्रिलचा, भीम जयंतीचा. मी काही क्लिप्स यात ॲड केलेल्या आहेत यवतमाळच्या भीम जयंतीच्या. तिथे माझी ताई राहते, तर हे तिच्या घरची आणि यवतमाळची जी भीम जयंती साजरी झाली 14 एप्रिल, तर तिथल्या क्लिप्स आहेत. समोर तुम्हाला गाणं वगैरे यातलं सगळं प्रॉपर मी ॲड केलेलं आहे. तर चला आता आधी आपला रेग्युलर जो व्लॉग आहे आमच्या इथला तो बघूयात. तर सगळ्यात आधी तर आमच्या कॉलनीमध्ये छान असं सजावट झालेली होती. काल रात्री केक कटिंग झाला, पण तिथे मी गेली नव्हती, मला थोडंसं बरं वाटत नव्हतं. म्हणून मग मी आज 14 तारखेला सकाळचं जे आम्ही पूजा मांडली आहे ते दाखवती आहे. बुद्ध भगवान, बुद्ध भगवंत अभिवादे, साखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सो, बाहू सह समभिमीमित सायुधंतं गिरिमेखल उदित घोरससेन मार दानादिदम विधिना जितवा मुनिन्दो तन्ते भवतु ते जय मंगलामी मारा. वंदना झाल्यानंतर छोट्या मुलांनी इथे भाषणं वगैरे दिलीत. ती अनप्रिपेअर्ड होती, काही इथे असं ठरलेलं नव्हतं की इथे भाषणं वगैरे होणार आहेत. टुडे इज द स्पेशल डे फॉर मेनी बुद्धिस्ट, बिकॉज टुडे इज अवर डॉक्टर भीमराव आंबेडकर birthday, so this day is also called as Ambedkar Jayanti. The person who has taken 2 years 11 months and 17 days to complete the Samvidhan of India is Dr. Babasaheb Ambedkar. Mokade kele tu jaticha bandana, mokade kele tu jaticha bandana, aaj maje mi ma swikara वंदना, आज माझे विमा स्वीकारा वंदना. भिजले आसवांच्या सरी, नेत्रही भिजले आसवांच्या सरी, तुझ रडला विमा मुख्यले ग्रहापरी, भाषणांचा कार्यक्रम झाल्यानंतर बायांनी गाणे वगैरे म्हटले. माझा भाषणाचा व्हिडिओ शूट झालेला नाहीतर मी तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला असता. नंतर मी घरी गेली, आराम केला आणि आत्ता ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे. सकाळचं जेवण समोरच होतं कॉलनीमध्ये. तर मी इथे कांद्या भजीची आणि वेगळं असं भज्याचं तयार केलेलं आहे. हे पुरणपोळीसाठी पीठ आहे असं केलेलं, ही माझी मम्मीची ट्रिक आहे. नंतर ते एकदम छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं असतं. आता ही कढी आहे आणि भाजी बनवलेली आहे आलू वांग्याची. त्याच्यानंतर आज पुरणपोळी आहे आमच्याकडे. सकाळी जिथे जेवण होतं आम्हाला कॉलनीमध्ये आमच्या, तर तिथे छान मसाले भात होता, कढी होती. ते सुद्धा शूट करायचं माझं लक्ष नाही राहिलं, कारण थोडंसं तिथे खूप असं ऊन पण होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जास्त एन्जॉय केलं म्हणून मग मी एवढं ते शूट नाही केलं जेवणाचं. त्याच्यानंतर घरी मग एका साईडने मम्मीने भजे बनवले आणि मी पुरणपोळ्या बनवल्या. खूप साऱ्या लोकांकडे थोडी वेगळी असते पुरणपोळी, त्यांच्याकडे गुळाची असते, आमच्याकडे साखरेचीच असते. आणि जे हे पीठ असतं ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या घरांमध्ये हळद टाकतात. आमच्याकडे नॉर्मल जे आपलं चपातीचं पीठ असतं, जे तुम्हाला मी थोड्या वेळ आधी दाखवलं तसंच असतं. आणि हे अशी बनवायची असते, म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी मी थोडी वेगळी बघितली, तर माझ्या इथली अशी असते पुरणपोळी. स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि आत्ता आम्ही रेडी झालो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाण्याकरिता. सो आम्ही चाललो आहे आता नेहमीप्रमाणे इर्विन स्क्वेअरला. सगळे निघालो, रेडी होताना टाईमच नाही मिळाला काही शूट करण्यासाठी. नाहीतर मग मी नेहमी गेट रेडी विथ मी शूट करत असते, पण आज वेळच नाही भेटला. बिकॉज आज स्वयंपाक वगैरे आम्ही खूप लेट, म्हणजे आधी करून चाललो, आल्यानंतर नाही करणार आहे म्हणून. सो लेट्स गो. यावर्षी इलेक्शनच्या आणि समोरचा जो रस्ता असतो, म्हणजे जिकडनं आम्ही दरवर्षी येतो,
तो रस्ता बंद होता आणि फक्त त्यांनी एकच मागचा रस्ता सुरू ठेवलेला होता, म्हणजे जो होली क्रॉस स्कूलकडून रस्ता आहे तोच एक सुरू होता. इलेक्शन असलं की आपल्या सामान्य माणसांना त्रास होणं हे आलंच. खूप लांबपासून म्हणजे राठी स्कूलपासून रस्ता बंद होता. आता जे अमरावतीचे आहे त्यांना हे कळत असेल मी काय बोलते आहे ते. आम्ही पूर्ण फिरून मागून आलो इकडे आणि आता चाललो आहे आतमध्ये. तर यावेळेस थोडंसं मला दुकानं पण कमी वाटले, गर्दी भरपूर होती, गर्दी जास्त होती ॲज कम्पेअर टू दरवर्षी, कारण दरवर्षी खूप रॅल्या येत असतात. तर यावर्षी रॅलींचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी होतं. जसं फक्त 4 मेन रॅल्या येणार होत्या एका साईडनी आणि एका साईडनी 2 रॅल्या, अशा टोटल आय थिंक 6 रॅलीज होत्या. कन्फर्म नाही माहिती मला, पण बेसिक इन्फॉर्मेशन मला एवढंच माहिती आहे की रॅलीज कमी होत्या यावर्षी. आणि रॅली कमी असल्यामुळे जे इथली गर्दी आहे लोकांची दर्शन घ्यायला यायची किंवा जी अशी यात्रेसारखं इथे असतं तिथे येण्याची, तर ती गर्दी जास्त होती. तुम्ही याआधी जो व्हिडिओ बघितला तो यवतमाळचा आहे, तो माझ्या दीदीनी और दादांनी कोणीतरी शूट करून पाठवलेला आहे. तर तो मी इथे ॲड केला की तुम्हाला पण दिसेल की तिथली खूप ग्रँड लेवलवर तिथली खूप छान सेलिब्रेट झाली. अमरावतीमध्ये पण खूप छान सेलिब्रेट होते आणि मोस्टली भीमजयंती ही सगळीकडे अशा चांगल्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती सेलिब्रेट होते. त्याच्यानंतर बघा, मी इथे तर दर्शन नाही घेऊ शकलो कारण इथे खूप मोठी लांब लाईन होती. तर इथे लाईनमध्ये लागणं म्हणजे रात्री खूप लेट झालं असतं, म्हणून मग आम्ही असं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि नंतर मग सगळे स्टॉल्स फिरलो, काय बुक्स आले आहेत नवीन यावर्षी, काही वेगळं आलं आहे का, हे सगळं चेक केलं. इथे या खूप सुंदर अशा भगवान बुद्धांच्या मूर्त्या होत्या छोट्या छोट्या. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ज्यूस प्यायला, ज्यूस घेतला आम्ही, ज्यूस वगैरे पिला आणि थोडंसं मग एकदम असं साईडला येऊन थोडा वेळ थांबलो कारण फार गर्दी होती आणि खूप गरम होत होतं. त्याच्यानंतर मग असं लास्टपर्यंत आलो. यावर्षी जो इथे स्टेज असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या मागे, तुम्हाला दिसत असेल तिथे दरवर्षी स्टेज असतो, तो यावर्षी नव्हता तिथे. नाहीतर भाषणं वगैरे खूप छान असतं तिथे, तर तो स्टेज यावर्षी नव्हता. मग आम्ही काय लांबून दर्शन घेतलं आणि घरी परत आलो. आम्ही तिथे वरती जाऊ शकलो नव्हतो म्हणून मग इकडे आलो एका ठिकाणी आणि तिथे मग आम्ही गेलो आणि तिथे व्यवस्थित आम्ही दर्शन वगैरे घेतलं. Oh,
पाहुणचा डोकं कुठला नाही पाहुणचार करतो म्हटलं पुराहिले पाहुणे पाहुणचा. तर अशा प्रकारे आम्ही 14 एप्रिल सेलिब्रेट केलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे बच्चा पार्टी आली होती जी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे येतात 1 किंवा 2 दिवसांसाठी. त्यांना खूप मजा येते असं तर म्हणून मग सगळे जे माझ्या दादांचे वगैरे मुलं आहेत ते आमच्या घरी आले होते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. तर छान आम्ही दिवसभर मस्त मजा केली, गेम्स खेळले. आय होप गाईज तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. गुड बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय.